आता बातमी आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये रंगलेल्या वाकयुद्धाची. बायकोला विजयी करा, तुम्ही फायद्यात राहाल या अजित पवारांच्या विधानावरून सुप्रिया सुळे उद्विग्न झालं. कदाचित बहिणीचं प्रेम कमी झालं असेल असं म्हणत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. आपण नात्यासाठी राजकारणात आलेलो नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आणि राज्य सरकारचा निधी आहे, त्याच्यामुळे 5-6 ठिकाणून मी तुम्हाला मदत करीन, कारण माझी पण जबाबदारी वाढणार ना. पुन्हा तुम्हाला सांगते, मी या देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आलंय. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती. माझ्यासाठी नाती ही फक्त आमची नाही आहेत, ही सगळीच माझी नाती आहेत आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत. त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटतं हे सगळं ऐकून.